सद्गुरु जनार्दन स्वामींनी असे स्थान करून ठेवलंय महाराज की या ठिकाणी केलेलं कोणतंही धर्मकर्म याचं पूर्ण फळ मिळण्याचं हे साधन आहे. पवित्र अशी गोदामाई म्हणजेच गोदावरी नदी, ज्याला दक्षिण गंगा गोदावरी म्हणतात, ती दक्षिण गंगा गोदावरी आहे. तिचा उत्तर तीरावर आपण आहे. एकच नंबर मागे टाकला की गोदावरी नदी लागते. इकडं तर कपिलगंगा नदी आहे, दोन नद्याच्या संगमावर. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अशा दोन नद्याच्या संगमावर आणि कोणत्याही प्रकारची भक्तिमार्गाची साधना केली तर ती लवकर फलद्रूप होते. जसं काही जमिनी भारी असतात, थोड्या पावसामध्ये जास्त पीक देतात, तशा प्रकारचं ही असं क्षेत्र आहे. या ठिकाणी पुण्यसलिली गोदामाई आहे, तिचा पवित्र काठ आहे आणि कपिलानी गोदावरीचा संगम आहे. असं पवित्र स्थान आहे. भगवान श्रीरामचंद्र प्रभू या ठिकाणी काही वर्ष वास्तव्य केलेलं आहे म्हणून याला तपोवन म्हणतात. कुठं जन्म झाला? अयोध्याला. 14 वर्ष वनवासाच्या आणि काळामध्ये काही काळ या ठिकाणी घातलेला आहे. श्रीराम रायाची नित्य उपासना काय होती तर दुपारच्या वेळेस भगवान शंकराची शिवलिंग करून त्यावर पूजा करावी. त्यावेळेस जंगल असेल महाराज, फळं फुळं पुष्प कंदमुळं पुष्कळ असतील. 50 वर्षापूर्वी तर कितीतरी या ठिकाणी भीती वाटायची. 40 वर्ष झालेत आपल्याला या ठिकाणी, तर भीती वाटायची. म्हणजेच काही निर्मनुष्यता खूप होती, जंगल होत. आणि अशा ठिकाणी दुपारच्या वेळेस स्नान करावं, शिवलिंग मातीचं म्हणा वाळूचं म्हणा करून पूजा करावी आणि मग काय असेल तो फलार घ्यावा. हा भक्तिमार्गातल्या मंडळीचा नियम असतो कोणता तरी. जो प्रभूंनी केला तो आपण केलाच पाहिजे. आणि म्हणून ज्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा करून ते शिवलिंग विसर्जित करायचं. शिवमंदिर मिळेलच असं काही नाही. जंगलामध्ये कोणतं शिवलिंग मिळणार किंवा शिवालय मिळणार आहे? आणि म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामींनी ज्यावेळेस या भूमीची निवड केली त्यावेळेस ही माऊली आहे अजून जिवंत. मंजुळाबाई भडके म्हणून आहे, माळी समाजाच्या आहे, त्यांनी ही इथून पुढची जागा द्यायचं कबूल केलं होतं. इथून पुढं खाली हे सगळे खाली नाल्यासारखं नदीसारखं उतार होता, खडबडीत क्षेत्र होतं. जनार्दन स्वामींनी सांगितलं, आई ही समोरची जागा द्या थोडीशी, 1000 एकर. रस्त्याच्या लगत ही म्हणून नका देऊ, पण ही जागा चांगली. म्हणजे बाबा तिथं ओढ आहे खूप, असं खाली खडक आहे, काय उपयोग नाही त्या जागेचा. जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाही तीच जागा. जनार्दन स्वामी हे त्रिकालदर्शी होते महाराज. त्रिकालदर्शी म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान याचं तिन्हीचं ज्ञान असतं. याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी प्रभू या ठिकाणी राहिलेले आहेत, ही कपिलगंगाच्या नदीच्या तीरावर, कधीतरी दुपारच्या वेळेस त्यांनी शिवलिंगाची पूजा केली असली पाहिजे. वैयक्तिक माझी तरी धारणा तशी आहे, किंवा मी जे वाचलं आहेत अनेक प्रकारचे सद्ग्रंथ, त्यातून हाच अभिप्राय आपण छातीवर हात ठेवून सांगू शकतो की सद्गुरु जनार्दन स्वामींनी यदा कदाचित श्रीरामरायांनी या ठिकाणी या शिवलिंगाची पूजा केली असेल म्हणून ती जागा सद्गुरु जनार्दन स्वामींनी घेतली. लक्षात घ्या, हे तपोवन आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा 6वा अध्यायमध्ये अनुष्ठान जप तप कुठं करावेत याचं वर्णन करताना माऊलीने सांगितलंय की पवित्र अशा नदीचा एक तीरा असावा. दुसरी गोष्ट, संगम दोन नद्याचा संगम असेल ते क्षेत्र आणखीन महत्त्वाचं चांगलं आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारचं शिवालय आहे म्हणून जनार्दन स्वामींनी या ठिकाणी शिवालयाची निर्मिती केली, त्याला सर्वाईश्वर नाव दिलं. सर्वांचा ईश्वर आहे.
मोकळा देव आहे. जसं पांडुरंग सर्वांसाठी आहे. आमची मंडळी म्हणतात की ते फार सोमवारच्या दिवशी फार लोक दूध वाहतात, दही वाहतात, मग देव पूजा करताना येतं, मग शो करताय का? शोपीसमध्ये ठेवायचा विषय का देव? आता ठीक ठीक काही काही आश्रममध्ये देव काचेच्या कपाटात आहे, पुजारीच लोक स्नान करतात. जनार्दन स्वामीचं तसं नव्हतं महाराज, सर्वांसाठी जसं पांडुरंग सर्वांसाठी आहे म्हणून शिवालय आहे, तपोवन क्षेत्र आहे, दोन नद्यांचा संगम आहे. शिवाय आणखीन कुंभमेळा भरतो अशी कुंभक्षेत्र आहे. आता हा जवळपास येणारा कुंभमेळा हा पाचवा कुंभमेळा आहे आपल्यासाठी. अनेक प्रकारचे साधू संत, गिरीपुरी, भारतीबंद, संन्यासी, बैरागी मंडळी येतात, ठिकठिकाणी रावट्या टाकतात, यज्ञ याग जपतपानुष्ठान करतात. त्यामुळे महाराज ही भूमी पावन आहे. शिवाय आणखीन या ठिकाणी चौथा कुंभमेळ्याच्या निमित्तानं किती साधू संत येऊन गेले असतील. शिवाय आणखीन इथं अन्नदानानं भूमी पवित्र होते. या ठिकाणी चार कुंभमेळ्यांचे 40 वर्षापासून अन्न क्षेत्र चालू आहे. कोणत्या का निमित्तानं होणार? 4 कार्यक्रम वर्षाचे असतात, 2 अनुष्ठान, 2 यज्ञ आणि प्रभू रामचंद्र भगवान ज्या ठिकाणी त्यांची पर्णकुटी होती त्याच ठिकाणी पेशव्यांनी काळाराम मंदिर बांधलं पंचवटीमध्ये. वट म्हणजे वृक्ष, वडाचे झाड 5 आणि 5 वडाचे झाडं ज्या ठिकाणी आहेत त्याला पंचवटी म्हणतात. तिथं त्यांची पर्णकुटी होती. अशा पवित्र जागा शुद्धीसाठी तर खूप साधना निघून जाते महाराज. जे साधू लोक साधना करतात तर भूमी शुद्ध पाहिजे. नसेल भूमी शुद्ध तर आपली तपश्चर्या खर्च होऊन भूमी शुद्ध करावं लागते. ग्रह भूत पिशाच्याद्यम त्रिलोक्य विचरंते दुराधाश, काही भूमी पिशाच्या असतात, काही असतात, काही बाधा असते ज्या भूमीला. काही ठिकाणी गेल्यानंतर प्रसन्नता वाटते का? स्मशानभूमीमध्ये प्रसन्नता वाटते का? गार्डनमध्ये का बरं प्रसन्नता वाटते? एखाद्या भागामध्ये काहीतरी त्या भूमीमध्ये दोष असतो. आणि म्हणून आणि अशा पवित्र तीर्थक्षेत्रावर आपण अनुष्ठानसाठी आलात. कशाला म्हणतात अनुष्ठान? अनुभर सुद्धा चित्त इकडं तिकडं न जाऊ देता आपली इष्टदेवता जी काय असेल, तुम्हाला पांडुरंग आवडत असेल, भगवान सदाशिव आवडत असेल, भगवान सद्गुरू जनार्दन स्वामीची मूर्ती आवडत असेल, त्याच्यावर आपलं मन एकाग्रतेने इकडं तिकडं चित्त न जाऊ देता क्षणभरसुद्धा आपल्या देवाचा आपल्याला विसर पडू नये असं 7 दिवस करणं याचं नाव अनुष्ठान. अनुभरसुद्धा चित्त इकडं तिकडं न जाऊ देता एकाग्रतेने त्या भगवंताचं नामस्मरण करणं त्याला अनुष्ठान म्हणतात.